अनेकांना कारल्याची भाजी अजिबातच नको असते कारलं कडू असल्याने त्याची भाजी खाण्यास अनेकांना रस नसतो पण कारले खाण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळाले तर तुम्ही कारल्याच्या भाजीला कधीही नाही म्हणणार नाही कारल्याचा वापर एका नैसर्गिक स्टेरॉईडच्या रूपात केला जातो कारण यात केरेटीन नावाचं रसायन अधिक प्रमाणात आढळतं याच याचं सेवन केल्यास रक्तातील शुगर लेवल नियंत्रित राहते कारलं हे आपल्या शरीरातील रक्तसाफ करतं सोबतच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कारलं फायदेशीर असतं तसेच दमा पोटदुखी या आजारांवरही हा रामबाण उपाय आहे कारल्यामुळे शरीरातील शुगर लेवल जितकी नियंत्रित केली जाते तितकं शरीराला पोषक तत्व मिळतात त्यासोबतच कारल्यात तांबं व्हिटॅमिन बी अनसॅट्युरेटेड फॅटी ॲसिडसारखे तत्त्व असतात यामुळे साफ स्वच्छ राहतं आणि किडनीसुद्धा निरोगी राहते कफाचा त्रास असलेल्यांना कारलं खाल्ल्याने आराम मिळतो दमा असल्यास विना मसाल्याची भाजी खाल्ल्यास फायदा होतो पोटात गॅसची गॅसची समस्या किंवा अपचन झालं असेल तर कारल्याने आराम मिळतो लखवा गेलेल्या रुग्णांनी कच्चं कारलं खाल्ल्यास फायदा होतो ओमेटिंग पोटात दुखणे यांसारखा त्रास होत असेल तर कारल्याच्या रसात पाणी आणि काळं मीठ घालून प्यायल्यास लगेच आराम मिळतो कावीळ झालेल्यांना आराम मिळण्यासाठीही कारलं फायदेशीर आहे त्यासाठी रुग्णांनी कारल्याचा रस घ्यावा कारल्याच्या रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते तोंडात फोड आल्यास कारल्याच्या रसाने गुरडा करा याने आराम मिळेल संधिवात किंवा हातापायाची जळजळ होत असल्यास कारल्याचा रस जोडणे फायदेशीर असते कावीळ झालेल्यांना आराम मिळवण्यासाठीही कारलं फायदेशीर आहे त्यासाठी रुग्णांनी कारल्याचा रस घ्यावा कारल्याच्या रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते तोंडात फोड आल्यास कारल्याच्या रसाने गुरडा करा याने आराम मिळेल कारल्यामध्ये फॉस्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं हे कप बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करते कारल्याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते तसेच भूकसुद्धा मोकळेपणाने लागते दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं था। या आजारात कारल्याची भाजी काहीही मसाले न वापरता देखील भाजी बनवून खाल्ल्याने फायदेशीर ठरते पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याचा रस घेणे चांगलेच असते जेणेकरून आपल्यापासून हे आजार लांबच राहतात कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतेच त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात दररोज नियमाने हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात कावीळमध्ये देखील हे फायदेशीर आहे कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठल्याही प्रकाराचे संसर्ग झाल्यास बरे होतात उलट्या जुलाब किंवा कॉलरा झाल्यास कारल्याच्या रसात काळामीट टाकून प्यायल्यास लगेच आराम मिळतो जालंदर झाला असल्यास देखील लो दोन चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो अर्धांग वायूचा त्रास झाला असेल तरीही खाणे खूप प्रभावी उप उपाय आहे त्यात कच्चं कारलं रुग्णासाठी फायदेशीर आहे रक्त स्वच्छ करण्यासाठी कारलं अमृतासारखे आहे मधुमेहाच्या आजारासाठी देखील हे प्रभावी मानले जाते मधुमेह असल्यास एक चतुर्थांश कप कारल्याचे रस तेवढ्याच प्रमाणात गाजराचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे रक्ताळ मूळव्याध झाली असल्यास एक चमचा कारल्याच्या रसात अर्धा चमचा साखर टाकून प्यायल्यास मूळ व्याधीच्या त्रासात आराम मिळतो संधिवात किंवा हातापायाची जळजळ होत असल्यास कारल्याचा रस चोरणे फायदेशीर असते कर्करोगाशी लढण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते हृदयाच्या विकारासाठी कारलं हे रामबाणच आहे हे हानिकारक चरबीला हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयघात होण्याची शक्यता नसते किडनीच्या त्रासासाठी कारल्याचे उकळलेले पाणी आणि कारल्याचा रस दोन्ही फायदेशीर असतात ह्याच्या सेवनाने मूत्रपिंड सक्रिय होऊन शरीरातील हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढते